13 लोक मृत्यू पावले खासगी गाडीतून, त्यांना मदत दिली. काल परवा हरणेमध्ये एक दुर्दैवी घटना घडली, त्यांना दिली, त्या सर्वांना द्यावी, अधिक द्यावी. परंतु मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आमदार असल्यामुळं इथल्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मदत करायची ना, हा किती किती निर्दयपणा आहे. शब्द माझ्या तोंडावर दुसरा येतोय, पण मी तुमचा प्रशासकीय अधिकारी म्हणून मान राखून मी तो उच्चारत नाहीये, कारण मी काही पाळलेले नियम आहेत, मी संस्कृती पाळलेली आहे. इतके इतके उरफाट्या काढता येते, इतके म्हणजे माणुसकी शून्य. म्हणजे एकनाथ शिंदे हे फार सहृदयी नेते म्हणून मी त्यांना समजत होतो, पण भाजपच्या दबावाखाली ते अशा लोकांना मदत करत नाही की ज्या कुटुंबामध्ये एक शिल्लक औषधाला माणूस शिल्लक राहिला नाही, त्यांचे आई वडील फक्त वयोवृद्ध आहेत, त्यांना मदत ते करू शकले नाही. दुसरी गोष्ट, या आमच्या राज्यातले मी पालकमंत्र्यांना पण भेटलो उदय सामंतांना, त्यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही देतोय पैसे, म्हणून अद्याप दिलेले नाही. दुसरी गोष्ट, अनेक प्रकल्प गेले, वेदांत फॉक्सकॉनसारखा वगैरे प्रकल्प गेला. मी माझ्या इथं एक टेक्सटाईल पार्क मंजूर केला होता, सरकारमध्ये आमचे काही वाद असले तरी हरकत नाही, परंतु मी स्वतः उद्योगमंत्री उदय सामंतांना भेटलो, त्यांच्या मंत्रालयात त्यांनी मीटिंग लावली, मी तिथेही गेलो, कारण माझा हेतू स्वच्छ होता, स्पष्ट होता आणि प्रामाणिक होता, मला जायला काय भीती आहे. तिथंही त्यांनी हे काम दाबून ठेवलं. अशा अनेक गोष्टी, मुंबई गोवा महामार्ग, ओबीसी समाजाला देवेंद्र फडणवीस सांगितलं मला सरकार द्या, मी 2 महिन्यात तुम्हाला आरक्षण देतो, दिलं गेले बोलू ओबीसीच्या लोकांना, आता का बोलत नाही, त्यांना आरक्षण देत नाही. धनगरांना सांगितलं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो, त्यांना सांगितलं. मराठा समाजाला सांगितलं की तुम्हाला हे सरकार फसवतंय, आम्ही देऊ. ह्या सगळ्यांची दिशाभूल केली. महागाई एकदम कमी झाली आहे, 400 रुपयाचा सिलेंडर मला वाटतं 1100, तुमच्या घरात मला वाटतं 300 रुपये येत असेल मॅडम, तुमच्या घरात मला वाटतं 2500 रुपये येत असेल. आमच्या घरात तुमच्याकडे बाळा तू किती येतो, कुठे गेला येतो, स्वस्त झाली ना. एसटीचं आम्हाला अर्धं तिकीट नको, आम्हाला सिलेंडर मध्ये तो सिलेंडर 300, 350, 400 रुपयाने द्या, बरोबर आहे ना, मान्य होईल. अशी अनेक मागण्या आमच्या सह्या झालेल्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.